MHTCET 2020 तांत्रिक चुकांचे 23 गुण विद्यार्थ्यांना मिळणार. सीईटी सेलने अधिकृतरित्या माहिती जी आहे ती सीईटी सेलच्या वेबसाईटवरती घोषित केलेली आहे, त्याबद्दल माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर MHTCET चा निकाल केव्हा लागणार, पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात होते. तर 28 नोव्हेंबरला सीईटीचा निकाल जो आहे तो घोषित होऊ शकतो, त्याविषयी माहिती आलेली आहे, ती आता पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम MHTCET चा एक्झाम जी आहे ती झालेली आहे, निकालाच्या प्रतीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी आहे. आणि यामध्ये जे ऑब्जेक्शन म्हणजेच जे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवलेले होते आणि त्यांना वाटते का आपण सोडवलेले प्रश्न बरोबर आहे, त्यावरती ऑब्जेक्शन रेज केलेले होते विद्यार्थ्यांनी. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये भरपूर असे जे नंबर्स आहे ऑब्जेक्शनचे ते सीईटी सेलकडं विद्यार्थ्यांनी दाखल केलेले होते. त्याच्यातले काही जे ऑब्जेक्शन होते ते चुकीचे होते, काही ऑब्जेक्शन हे बरोबर होते. आणि त्याचा विचार करून सर्व जे पुरावे आहे, सर्व प्रश्नांचे जे विद्यार्थ्यांनी दिलेले उत्तरं, त्याचे स्पष्टीकरण, याचा सर्वांचा ताळमेळ अभ्यास करून त्याच्यातील काही ज्या ऑब्जेक्शन जे रेज केलेले होते त्याच्यावरती ते व्हॅलिड ठरलेले आहे. आणि त्याच्यामुळंच वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ज्या शिफ्ट झालेल्या आहेत, सर्व शिफ्ट, मॉर्निंग शिफ्ट, आफ्टरनून शिफ्ट, तर त्यामध्ये प्रत्येक जो काही क्वेश्चन होता त्या क्वेश्चनचा एक आय डी, प्रत्येक क्वेश्चनचा एक आय डी आहे तो फिक्स ठरलेला होता आणि त्याचे उत्तरं देखील हे ते त्या आय डीमध्ये ठरलेले होते. तर ज्या ज्या प्रश्नाला ह्या तांत्रिक चुका झालेल्या आहे, त्या पर्यायांमध्ये चुका झालेल्या आहे, ते प्रश्न ज्या शिफ्टमधील विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले असतील त्याच विद्यार्थ्यांना हे मार्क्स भेटणार आहे. मग काही विद्यार्थ्यांना एकही मार्क्स मिळणार नाही, काही विद्यार्थ्यांना एक मार्क मिळेल, दोन मार्क मिळेल, असे 23 चुका ज्या आहेत टोटल त्या झालेल्या होत्या तांत्रिकदृष्ट्या. आणि त्यामुळे त्या बॅचमध्ये जी आता ज्या शिफ्ट आहे त्या शिफ्टमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना ते प्रश्न गेलेले आहे त्या आय डीचे आणि त्या आय डीमध्ये जे उत्तर असणार आहे ABCD त्यातला कोणता चुकलेला आहे तांत्रिकदृष्ट्या, तर अशा विद्यार्थ्यांना ज्या ज्या शिफ्टमधील त्या विद्यार्थ्यांना ते प्रश्न आलेले असतील त्याच विद्यार्थ्यांना ते मार्क्स भेटणार आहे, इतर विद्यार्थ्यांना याचे मार्क्स भेटणार नाही. ही सर्वात महत्त्वाची बाब. त्याच्यामुळं त्या शिफ्टमध्ये किती अशा टोटल 23 गुणांचा हा प्रश्न आहे. तर प्रत्येक शिफ्टमध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना हे वेगवेगळे गुण जे आहेत ते त्या पद्धतीने त्या ते जर प्रश्न आलेले असतील तर त्याचे गुण जे आहे ते मिळणार आहे असं सीईटी सेलने घोषित केलेलं आहे. त्यानंतर निकाल केव्हा घोषित होणार आहे ते त्याविषयी देखील विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारले जात होते. तर 28 नोव्हेंबरला MHTCET चा निकाल जो आहे तो घोषित होऊ शकतो, त्यात 2-3 दिवस मागे पुढे देखील होऊ शकतात.